देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रविवारी नव्या सरकारची स्थापना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमधील नेत्यांची मंत्रिपदांची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळात समावेशाबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकास कामे सुरू राहणार आहेत. 100 दिवसांच्या आराखड्यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी नव्या मंत्र्यांना दिल्या. सर्व खासदार सारखेच आहेत. प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा. गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या. किमान 4 दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा. कोणत्याही पदावर कुटुंबीय आणि नातेवाईकांची नियुक्ती करू नका, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्याचे वृत्त आहे.